माझे नाव गोरक्षनाथ दादा भिंगाली राणा रागडगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर भोगरे आणि भिंगारदेवे यांच्यामध्ये जमिनीच्या वादावरून माझं घर स्वतःचं घर तिथं आहे त्याच्या वादावरून कायमस्वरूपी धमकी देतात आणि ही याच्या अगोदर 2012 कोर्टामध्ये पण ती केस गेली होती आणि आम्हाला जाण्यायेण्यासाठी रस्ता पण नाही आहे तिथं आमचे समाज भरपूर राहतो तिथं जवळजवळ 7 ते 8 घरे रस्त्यामध्ये काही माडू येतात ती कोण तर आम्हाला योग्य ते न्याय मिळावा हीच आमची नम्र विनंती आहे. धमकी कोण देतो? धमकी कोण देतो? धमकी जे ना तर ते समोरची व्यक्ती जी आहे तर देवराम एकनाथ घोगरे बाळू एकनाथ घोगरे हे घोगरे कंपनीचे मुलं सगळे. योगेश रघुनाथ साठे वंचित बहुजन आघाडीचा माझी जिल्हा पदाधिकारी म्हणून काम करतो. आज दिनांक 6/7/2020 रोजी आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यास आलेलो आहे. आगडगाव आणि पिंपळगाव उजनी या गावामध्ये जे काही गेल्या 2-3 हप्त्यापूर्वी काही घटना घडल्या तर त्या संदर्भात आम्ही निवेदन देतो आहे. आणि आगडगावमध्ये असा विषय आहे की तिथं 7-8 घरं मागासवर्गीयांची असताना त्यांना जायला यायला रस्ता नाही त्या संदर्भात वारंवार ते घोगरे जे संबंधित आरोपी आहेत ते घोगरे ते वारंवार फिर्यादीला धमक्या देतात कळत न कळत शिव्या देतात गावात हाणमार करू अशी धमकी देतात. तसंच पिंपळगाव उजनीचं पाटोळे यांना पण मारण्याची धमकी आणि ते आजी आजोबांना पण खूप मारहाण झाली ते अजून पण दवाखान्यात ॲडमिट आहेत. आणि या संदर्भात या तपासी जे अधिकारी आहेत DYSP अजित पाटील त्यांना गेल्या शुक्रवारी भेटलो त्यावेळेस त्यांनी असे सांगितले की आम्ही व्हेरीफाय करू आणि नंतर मग आरोपींना अटक करू. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ॲट्रॉसिटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे की आरोप ॲट्रॉसिटी दाखल होतात आरोपींना तत्काळ अटक करण्याची पोलिसांना तशा आदेश दिलेले पण तसे न करता पोलीस अजित पाटील DYSP साहेब हे पोलीस आरोपींना तर पाठीशी घालत आहेत आणि या अनुषंगाने आम्ही आज इथं निवेदन देण्यास आलेलो या साहेबांना. आता साहेबांनी तसे आदेश दिलेले आहेत की संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून पुढं काम आरोपींना अटक करण्याचे तसे आदेश दिलेले आहेत.